नमस्कार, मी तेजश्री सखी सहेल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। गणपती स्पेशल चालू आहे, आपण वेगवेगळ्या डिशेस बघतोय। नैवेद्यासाठी स्पेशली कोणत्या डिश आपल्याला ठेवता येतील या आपण बघतोय। तर अशीच एक छानशी स्वीट डिश घेऊन आलेली आहे मी, म्हणजे ओल्या खोबऱ्याची वरती। तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं, आणि त्याच्या पाठीमागचा ब्राऊन कव्हर आहे तो काढून टाकलेला आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। तर आपला खोबऱ्याचा चव जो आहे तो एक वाटी झालेला आहे। तर इथे एक वाटी खोबऱ्याच्या चवासाठी मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजे एकाच अर्धा असं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे। तर इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे, याच्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालते। तूप आपलं वितळलेलं आहे, याच्यामध्ये आपण चव घालू आणि याला तोपर्यंत आपल्याला हलवायचं जोपर्यंत याच्यातलं जे मॉइश्चर आहे किंवा ओलसरपणा आहे तो निघून जात नाही। तर साधारणतः इथं मी 1 ते 1.5 मिनिट परतून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये ही अर्धी वाटी साखर घालूया। इथे मी याच्यामध्ये 1/2 कप दूध घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता ही साखरेचं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपण याला अलवतच राहायचंय। पण तर हे बऱ्यापैकी घट्ट होत आलेलं आहे, आपण याला एकसारखा हलवत होतो आणि मेन म्हणजे हे मध्यम आचेवरतीच आपण करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण 1/2 चमचा वेलची पावडर घालणार आहोत आणि अजून 1 मिनिट परतावं लागेल गॅस ने। आता आपण गॅस बंद करून घेणार आहे। आपण याच्यामध्ये याला मी ग्रीस करून घेतलेलं आहे तुपाने, याच्यामध्ये आपण काढूया। इथे मी थोड्या खोबऱ्याचा चव आहे तो पसरवून घेतलेला आहे आणि इथे फोडा ठेवलेला आहे, इथे थोडा शिल्लक ठेवलेला आहे। तर याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर घालणार आहे, माझ्याकडे रेड अगदी थोडासा मी फूड कलर घातलेला आहे। आता आपण याला मिक्स करून घेऊया। फूड कलर आधी चिमूटवर घालायचा आहे, जास्त नाही घालायचा। आता आपण त्या मिश्रणावर ही लेअर देऊया। तर आपण हे सेट करून घेतलेलं आहे, इकडे बघू शकता तुम्ही। तर आता आपण याला 1 ते 2 तास थंड होण्यासाठी ठेवणार आहे। थंड झाल्यानंतर आपण याचे ताप काढून घेणार आहे। तर 1 ते 2 तास झालेले आहेत, हे छानपैकी सेट झालेले आहे, बघू शकता घट्ट झालेले। तर आता आपण याच्या वड्या करून घेऊया। तर आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता वड्याला किती सुंदर कलर आलेला आहे, बघू शकता किती छान दिसते। तर आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊ सगळ्या वड्यांना। तर आजची आपली ओल्या नारळाची बर्फी रेसिपी तयार झालेली आहे, ती तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा। तसेच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच मी आणखी काही व्हिडिओंची लिंक देते ते देखील पहा। धन्यवाद।